महापौर पदासाठी धनकवडे तर उपमहापौर पदासाठी आबा बागुल यांनी अर्ज दाखल केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडीला ताकद मिळावी यासाठी महापौर पदासाठी खडकवासला मतदारसंघातील दत्ता धनकवडे तर उपमहापौर पदासाठी पर्वती विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी अर्ज दाखल केले आहेत. तर भाजपकडून महापौर पदासाठी योगेश टिळेकर आणि उपमहापौर पदासाठी सेनेचे भरत चौधरी यांनी अर्ज दाखल केले आहेत. मनसेकडून अर्ज दाखल करण्यात न आल्याने नेहमीप्रमाणे यावेळीही मनसे तटस्थ राहणार हे निश्चित झालं आहे. पुणे महानगरपालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आहे. त्यात राष्ट्रवादी आणि रिपाई व अपक्ष मिळून 54 नगरसेवक आहेत तर काँग्रेसचे 28 नगरसेवक आहेत. भाजपचे 26 तर सेनेचे 15 आणि मनसेचे 28 नगरसेवक आहेत. आघाडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर आणि काँग्रेसचा उपमहापौर होणार हे निश्चित आहे. त्यासाठी मतदानाची संख्या 70 असावी लागणार आहे. आघाडीचा हा आकडा 82 पोहोचणार आहे. अर्थात त्यासाठी गेल्यावेळी तटस्थ राहणारी मनसे यावेळी तटस्थच राहील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुण्याच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक येत्या 15 सप्टेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी 10 सप्टेंबर रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली होती. त्यामुळे नगरसेवक दत्ता धनकवडे आणि उमेदवारी खासदार ॲडव्होकेट वंदना चव्हाण यांनी जाहीर केली. यावेळी विद्यमान महापौर चंचला कोद्रे, सभागृह नेते सुभाष जगताप उपस्थित होते. बागुल यांची उमेदवारी काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट अभय छाचेड यांनी जाहीर केली. त्यानुसार दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास बागुल यांनी आपला उपमहापौर पदाचा अर्ज दाखल केला. यावेळी पक्षाचे गटनेते अरविंद शिंदेही उपस्थित होते. काँग्रेस पक्ष